महिला दिवस पे इतना बड़ा भव्य कार्यक्रम हुआ और तमाम लोग आए यहाँ पे और खास करके महिलाओं के पैंतनी साड़ी लेकर भाग लिया उन्होंने, तो क्या कुछ कहना चाहेंगे, कितनी खुशी हो रही है इस कार्यक्रम को? सबसे पहले मैं पूरी मेरी जो आई है महिला है उनका मैं पहले अभिवादन करती हूँ और उनका बहुत बहुत स्वागत करती हूँ। उन्होंने आके मेरे प्रोग्राम की शोभा बढ़ाई है। उनके लिए मैंने हमेशा मैं बोलती हूँ कि पूरा 365 डेज महिलाओं के ही होते हैं, लेकिन ये आज का दिन उनके लिए खास है। तो वो आए अपनी रोजमर्रा की जिंदगी से निकल के कुछ वक्त अपने लिए निकाले, रोज पति के लिए बच्चों के लिए निकालते हैं तो कुछ वक्त अपने लिए निकाले, अपना खुद का कुछ मनोरंजन करे, इसलिए मैं ये प्रोग्राम रखा है। और इतनी बड़ी संख्या में महिलाओं ने आके जो मुझे आशीर्वाद दिया है, इसलिए मैं बहुत बहुत खुश हूँ, बहुत बहुत धन्यवाद मानती हूँ मैं उनका। तमाम लोग आए, उनकी भाई आए और शीतल भाई वगैरह सब आए इतने बड़े पैमाने पर। कि चार महिलाओं को इकट्ठा करना बड़ा मुश्किल होता है, लेकिन इतने महिलाएं एक साथ यहाँ पर देखने, और कैसे किया आपने और क्या कुछ कहना चाहेंगे इस अवसर पर? नमस्ते, जय महाराष्ट्र। एक्चुअली हा कार्यक्रम महिलांचा होता, पण महिला दिनानिमित्त महाशिवरात्री होती तर आम्ही 8 तारखेला न घेता 10 तारखेला ठेवला कार्यक्रमाला। उपस्थिती तुम्ही बघितलीच आहे चांगल्या प्रकारे महिला आल्या, पण ही जी ताकद जी निर्माण झाली आहे आमच्या पाठीची, हे प्रेम जे निर्माण झालं आहे त्याची मूलभूत जी घटना आहे ते आमचं फाउंडेशन संजना घातले सामाजिक फाउंडेशन जे आहे त्यांना जोडल्या गेल्यामुळे ह्या एवढ्या महिला इकडे उपस्थित आहेत। येणाऱ्या काळात ही संख्या अजून वाढेल अशी आम्हाला अपेक्षाही आहे आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सध्या शाखा क्रमांकाची 56 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण परिवाराकडून आम्हाला इकडे जे आम्ही प्रेम वाटतो आहे या प्रेमापोटी ही लोक आमच्यासाठी एवढी रात्र झाली तरी पण थांबलेले कार्यक्रम हा पूर्ण विभागातील 156 वॉर्ड मधल्या संपूर्ण महिलांसाठी होता। त्याच्यामध्ये मी 5 त्याच्यामध्ये एरिया डिवाइड केला होता, कारण आपला हा 156 वॉर्ड खूप मोठा आहे, तर एकाच ठिकाणी त्या लकी ड्रॉच्या स्वरूपात 50 साड्या ठेवल्या आहेत, त्या एकाच कुठल्या एरियात जाऊ नये म्हणून 5 एरिया करून त्याच्यामधून मी 10-10 असे विनर काढून 50-51 विनर मी असे काढणार आहे। आणि ज्या खेळामध्ये सहभाग घेतला होता त्या प्रत्येकीला खेळल्या म्हणून त्या अशाच नाराज होऊन जाऊ नये म्हणून त्यांनाही मी रिटर्न गिफ्ट ठेवला होतो त्यांच्यासाठी, प्रत्येक महिलांसाठी, आलेल्या सगळ्या महिलांसाठी। आणि ज्या इथून आता जिंकल्या, खेळामध्ये जिंकल्या, त्यांच्यासाठी मी पैठण्या ठेवल्या होत्या, 1 नंबर फर्स्ट प्राइज आणि 2nd प्राइज 2 पैठण्या होत्या। अशा स्वरूपात मी हा कार्यक्रम त्यांना सादर केला। ठाकरे ताईने नगरसेवक बनने के बाद फिर इससे भव्य कार्यक्रम क्या होगा? इससे मैं अभी कहूंगी कि ये जो मेरा कार्यक्रम आज दोगुना, मतलब आपने हल्दी कुंकू इसके पहले भी कार्यक्रम देखे होंगे तो उससे दोगुना बढ़ गया है, और नगर सेवक होने के बाद 4 गुना 5 गुना और ज्यादा बड़ी संख्या में लोग आएंगे और इससे बड़ी पैमाने पर मैं कार्यक्रम लेने की कोशिश करूंगी, ऐसा वादा करती हूँ। सही है। और क्या देखा, काय लैंग्वेज मध्ये बोला, काय प्रॉब्लम नाही, काय बोलायचं आहे कार्यक्रम? खर तर महिला दिवस हा सगळ्याच महिलांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो, महिलांच्या सन्मानाचा आणि गौरवाचा दिवस असतो। आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये समर्थपणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, कारण हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये केवळ 8 मार्चला नव्हे पण येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलेचा सन्मान केला जातो, तिचा गौरव केला जातो आणि अतिशय अभिमानानं महिलांना वागवलं जातं। आज या शाखा क्रमांक 156 मध्ये आमच्या संजनाताई कासले आणि त्याचबरोबर संतोषजी कासले यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा केवळ महिलांच्या आनंदासाठी म्हणून एवढ्या मोठ्या भव्य प्रकारे ते आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय कधीपासून या सगळ्या महिला वेगळ्या वेगळ्या खेळामध्ये खेळ पैठणीच्या माध्यमातून सगळ्या अगदी आनंदामध्ये मग्न आहेत, हा कार्यक्रम संपू नये असं त्यांना वाटतं, कारण आता रात्री 10 वाजून जवळजवळ चालले आहेत आणि तरीही त्यांची
या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची जी चढाओढ आहे ती पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता मला असं वाटतं या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करणारे आमचं कासलं कुटुंबीय जे आहे त्यांनी या भागातल्या सगळ्या लोकांवर जे प्रेम लावलेले आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आज महिला शक्ती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यामुळे महिला दिन हा केवळ आजच्या दिवशी नव्हे तर त्यांनी कासली कुटुंबियांनी दोघांनी संजनाताईंनी आणि आमच्या संतोषजींनी या संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक कुटुंबावरती जे प्रेम केलेले आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून महिला दिनाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथे उपस्थित आहेत, त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. आणि मला खात्री आहे की सगळी महिला शक्ती या दोघांच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. शीतल साहेब, बहुत बहुत शुभकामनाएं आपको महिला दिवस पे. आपने देखा लोगों का उत्साह इस अवसर पर, क्या कुछ कहना चाहेंगे, क्या आपने एक्सपीरियंस किया और क्या होगा आपका? खरंच आजच्या या कार्यक्रमाला पैठणीचं आणि सन्मान रणरागिणींचा या कार्यक्रमामध्ये आज जी महिलांची उपस्थिती आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि नुसती केवळ महिलांची उपस्थितीच वाखाणण्याजोगी नाहीये तर आज महिलांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने जे हसू आहे, जे खऱ्या अर्थाने जे सॅटिस्फॅक्शन आहे तर ते खरं वाखाणण्याजोगं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगेन की आमच्या संजनाताई आणि संतोष दादा यांनी लोकांवरती जे भरभरून प्रेम केलेलं आहे आणि या भरभरून प्रेम करण्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांबरोबर जो एक एक नातं जपलेलं आहे मला वाटतं या नात्याच्याच अनुषंगाने आज इकडे लोकसभी आलेली आहेत. आणि मला सांगायला आनंद होईल की हे संतोष दादा आणि संजनाताई शिवसेना कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा काम करत आहेत. ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर मला वाटतंय की एक समाजकारणाचा भाग म्हणून आजचा कार्यक्रम आहे. एखादी महिला जेव्हा एखाद्याच्या पाठीशी राहते तेव्हा ती तो व्यक्ती पुढे त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पाठीमागे महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्राची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी पाठीशी उभी राहण्याची गरज आहे. आणि मला वाटतं यासाठी सगळ्या महिलांना एकत्रितपणे आणण्याचं काम या कासले कुटुंबियांनी केलंय. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हा सगळ्या महिलांना आमच्या खास खूप मोठा सन्मान दिला आणि या कार्यक्रमाला बोलवलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एकच गोष्ट सांगता येईल की आज जर या कार्यक्रमाला आम्ही आलो नसतो तर इतकी मोठी महिला शक्ती बघण्यापासून आम्ही किती देखील As Mr. Vaidyanathan said, our bank is built on the pillars of ethical, digital and social good. An event like this, which promotes our art and culture, is something which is a natural fit for our organization. And we are looking at, of course, people appreciating art. I can see a lot of art while there are artworks from masters, there are a lot of artworks from new emerging artists as well. I hope a lot of people come, they appreciate the arts and take some artworks home. From the bottom of my heart, their sincere gratitude for organizing an exhibition like this, because from an artist's perspective, I think it's a great idea or great opportunity for emerging artists to get exposure. From art connoisseurs' perspective, I think they get to see masters as well as emerging artists under one umbrella. So we wish her all the best and we hope that this initiative continues and grows. Now, what is that thing about art that drives you in? See, art personally for me is all about empathy, because it is very difficult to describe why is it that you like a particular piece of art, but there is just a natural connect which happens when you see a work of art.